आता मी आहे पंचायत समिती मसाळा येथे, कारण आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आहे। 75वा अमृत महोत्सवी वर्ष खूप मोठ्या आनंदाने साजरा होत आहे देशभर आपल्या, आणि हा आनंद आपण वर्षभर साजरा करतोय। अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं सर्व सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि सगळीकडे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तसंच आयोजन पंचायत समिती मसाळा येथे सुद्धा केलेलं आहे, आणि आज मसाळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत आणि त्याचा छोटासा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत। तर मित्रांनो, मी गणेश मांदाडकर, तुम्हा सर्वांचं आपल्या पाऊलवाटी या मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। आणि हे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता आपण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत। पंचायत समिती मसाळा येथे आहोत आणि कार्यक्रम सुरू झालाय, आणि त्या कार्यक्रमाचा छोटासा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येतात। तर मित्रांनो, चला जाऊया आपण कार्यक्रमाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की वंदे वंदे। आता पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी माळीसाहेब महाराजांचा संस्कार करतात, तिथे सहा वर्ष वयोगट त्यांच्यासमोर बोलायला होते। आता या ठिकाणी सेविकांनी सांगितलं, शिक्षक ही फक्त लिहिता वाचता आलं किंवा फक्त कुठेतरी समोर जाऊन बोलता आलं एवढ्या फक्त शिक्षणाकडे घडत नाही। शिक्षण ही निरंतर पर्वताचे आचन सूर्य नांद
Thank you.
आपण 75 वा अमृत महोत्सव साजरा केला आणि त्या निमित्ताने पंचायत समिती मसळा कार्यालया तर्फे पंचायत समिती मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि ते अंगणवाडी सेविका मदतनीस
आणि विद्यार्थी अशी लोक त्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज आपण त्या कार्यक्रमाची आपल्या पाऊलवर चॅनलवर छोटीशी व्हिडिओ घेऊन येतो. तर ही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सूचना काय असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो इथेच थांबू, आपण पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.